नमस्कार, आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्र परिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा. या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा, अवश्य वाचा व सुखी व्हा. धन्यवाद. तो श्रीमंत माणूस आल्यानंतर त्यांनी मला ज्ञान सांगायला सुरुवात केली. अजून तुम्हाला भिन्नता नाही कळली. तो कोण आहे? श्रीमंत आहे म्हणजे धनवान आहे. पैसा कमवण्याचा मार्ग त्याला माहित आहे, परमार्थाचा मार्ग त्याला माहीत नाही. त्यांनी परमार्थाविषयी कसं काय बोलावं, ही विसंगती कशी काय? मग त्यांनी मला बोलायला सुरुवात केली, महाराज देव असं आहे, देव तसं आहे, देवाबद्दल असं आहे. माझाही नाईलाज होतो गणपतीप्रमाणे. 10 दिवस गणपती माणसामध्ये राहतो, नको नको ते गाणे ऐकतो, नको त्याचा डान्स पाहतो, 10 दिवसात तो निघून जातो, सुखी राहतो. त्याला मी मुक्ती म्हणतो. त्याला दरवर्षी मुक्ती असते 10 दिवसानंतर, आणि दरवर्षी शिक्षा असते. गणपती ज्ञानाची देवता आहे. गणपतीकडून ज्ञानाची अपेक्षा करायची. 20 ओव्या भगवान श्री ज्ञानोबाने गणपतीसाठी खर्च केलेले आहेत. देवा तुची, त्या देवाची अवहेलना होता कामा नये. ज्ञान देवतेची अवहेलना होता कामा नये. ज्ञान देवतेचा अपमान झाला तर ज्ञान मिळत नाही, दुखी असतो आपण. त्यांनी बोलायला सुरुवात केली, आमचे गुरु असे तसे. मी मला का सुचलं काय माहिती नाही, मी सहज विचारलं त्याला, महाराज हे जे तुम्ही मला बोलता हे तुमच्या गुरुने सांगितलं का? नाही म्हणे. भाई तुम्हाला सुचलं कसं काय? हे माझं ज्ञान आहे. मग गुरु काय सांगतात? ते मौनी आहेत म्हणे, काहीच बोलत नाही ते. गुरु कोण आहेत? मौन असल्या मूर्खापुढं मौनच राहतील ना ते. ज्याचं बोलणंच संपत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी वाचा असा शब्द नाही बरं, संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी ऐका असा शब्द आहे. तुम्ही संसारात भरपूर बोललात, आता ज्ञानेश्वरी ऐका किंबहुना श्रवण करा. ज्यांनी ज्ञानेश्वरी श्रवण केली त्याला समाधी लागली. श्रवणासवे सुमना समाधी जोडे. आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली तो विद्वान झाला. ऐकली या वाखाणी ज्ञानोबाराय, व्यसन न लावी. विद्वान व्हायचं असेल तर ज्ञानेश्वरी ऐका, समाधीत जायचं असेल तर ज्ञानेश्वरी श्रवण करा, तुमच्या मनावर आहे. पण ज्ञानेश्वरी वाचा असं सांगितलं नाही. आपण वाचतो, हा आपण काय करतो हा आपलाच भाग आहे. तसे आपण श्रीमंत आहोत या बाबतीमध्ये, चुकीचं काम करण्यामध्ये. किती काम चुकीचं करतो आहे. जो गुरु बोलत नाही तो गुरु कसा आहे, त्याचं ज्ञान कसं आहे हे त्याचे शिष्य सांगतात, चुकीची कल्पना आहे. तुम्ही ठरवाल ते शास्त्र नाही, तुम्ही ठरवाल ते सिद्धांत नाही. म्हणून साही शास्त्र शिख आणि विद्वान हो असा अर्थ नाही. निवडी, निवडी म्हणजे आकलन कर. निर्णय करण्याची क्षमता आली पाहिजे. शास्त्राचं ओझ नको. मी 6 शास्त्र पारंगत आहेत, दर्शनाचार्य आहेत हे ओझ नको. निवडी, यालाच हरिपाठात वेगळ्या भाषे म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे अनंता घे. घे ही पुरुषाची भाषा आहे. घ्यावं घेईजे देईजे असं नाही. माऊली इथं पितृभाषा बोलतात. घे मंथुनी नवनीता तैसे घे, सारभूत घे. त्या सारभूत भाषेला खुणा म्हणतात, व्यासाची एक खुणा, संकेत. म्हणून शास्त्रांचा अभ्यास कर. का? नेमकं परब्रह्म कसं आहे, देव कसा आहे, त्याचे लक्षणं काय, तो कशा पद्धतीनं असतो देव, हे सगळं कळालं पाहिजे. हा पहिला टप्पा आहे. साही शास्त्र निवडी. अगदी थोडक्या शब्दात सांगतोय तुम्हाला, मुक्ती साध्य करायची असेल तर शास्त्र निवड, शास्त्रांचा अभ्यास कर.
आणि हल्लीच्या लोकाला वेळ नसतो आणि परमार्थिक साधकाला वेळ नसतो. रिकामा अर्धघडी, अर्धा घडी म्हणजे क्षणभर का, अर्ध क्षण राहू नको. रिकामा किती महत्व आहे ज्ञानोबाला वेळेचं. काही काही भाग्यवान आहेत, परमार्थिक लोकांना रिकाम टेकडा म्हणतात, विनाकारण टाळ वाजवतात, त्यांची भाषा अजून वेगळी आहेत. पण ज्ञानोबारांचा आदेश पहा कसा आहे, रिकामा अर्ध घडी राहू नको. मग काय कर, सहा शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पहिल्यांदा देव थोडं लांब ठेव, देव थोडं लांब ठेव. पण जर तुला पहिलं कळून घ्यायचं असेल तर लटिका व्यवहार, अतिशय शब्द गोड आहे बर का. लटिका वर्तमान काळाच्या भाषेत बोलायचं असलं ना तर प्लास्टिक स्माईल, कृत्रिम काही नाही, फक्त गोड बोलायचं. मार्केटिंग कॉर्पोरेट क्षेत्र आहे ना, याच्यावरच आधारित आहेत. कृत्रिम हसा, चांगले कपडे घाला, मान द्या वगैरे वगैरे. लटिका व्यवहार, व्यवहार. अहो तुम्ही इतके चांगले असता, माझी भाषा वेगळी आहे, तुम्हाला कोण मान देणार आहे. न तुम्ही विद्वान आहेत, न धनवान आहेत, न श्रीमंत आहेत, तरी देखील महाराजची अपेक्षा करता, केवढे महान आहेत. कुठलीच गुणवत्ता नाही, कुठलीच योग्यता नाही, पण असे माणसं जरी चांगल्या ठिकाणी गेले मान देतात. या बसा आणि मग त्यांना प्लॅन समजून सांगतात, असं आहे तसं आहे. सेल्समॅनशिप ज्याला म्हणतो ना आपण, विकणं, त्याला कन्व्हिन्स करतात. शब्दांचे प्रयोग लक्षात ठेवा, हा कन्व्हिन्स करण्याचा प्रकार लटिका आहेत, समोरच्याचा स्वार्थ आहे. लटिका व्यवहार. जो माणूस घर उभा करतो ना, तो त्याच घरात भाकरीला तरसतो. मागे एकदा प्रवचनामध्ये सांगितलं होतं, तरुण असताना अण्णा आले, अण्णा आले, अण्णा जोपर्यंत आणतायत तोपर्यंत अण्णा आले. अण्णाचं अण्ण ज्या दिवशी बंद झालं, अण्णा अण्णाला महाग. लटिका व्यवहार, माऊलींचे संक्षिप्त शब्द आहेत. हे कळल्यानंतर देवाच्या दारात आहे, याच्या अगोदर देवाचं द्वार तुम्हाला सापडणार नाहीत. सहा शास्त्रांचा निर्णय हातात पाहिजेत, अर्धघडी रिकामा राहिला नाही पाहिजेत, साधनारत पाहिजेत. यत्न परोपरी साधन तैसे. आणि हे करत असताना जाणीवपूर्वक परमार्थ केला पाहिजे, जाणीवपूर्वक. हजार लोक येऊन भेटतात, काय मिळालं तुम्हाला, आता मुक्ती मिळालेली सांगायचं का. कालची ओवी लक्षात आहे ना, गुण कुसुम माळा हे गेहोणी मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊसीत असे. मुक्ती शोधते, ज्ञान शोधतं माणसाला जो चांगला आहे. तुम्ही देखील चांगलीच माणसं शोधता, मिळत नाही तो भाग सोडून द्या. का मिळत नाही, भगवंत म्हणतात मला चांगला माणूस मिळत नाही, मी सृष्टी निर्माण करून. ज्ञानेश्वरीत ओवी, प्रेमळाचे साकड आमूच्या घरी. भगवंताचा शब्द बघा, मागायला येणारे पुष्कळ आहे मंदिरामध्ये. प्रेमळाचे साकड, प्रेम करणाऱ्यांचं साकड आमच्या घरामध्ये, कमी आहेत लोक. म्हणून एक वर्णन अतिशय सुंदर आहे, ते तुम्ही ऐकलं पाहिजे असं मला वाटतं. अर्जुनाला जेव्हा ज्ञान सांगत होते ना, कृष्णाचा चेहरा माऊली टिपतात. लवकर मूल होत नाही एखाद्या बाईला, 40, 45, 50 नंतर मूल होतं. 40, 45 मुलाला तरसलेली बाई असते ती. आणि जेव्हा तिला मूल होतं ना, तेव्हा तिला जे काय वाटतं त्याचं टिपण ज्ञानोबारांनी केलेलं आहे. वैसीचिया सेवटी, माऊलींच्या प्रत्येक शब्दावर लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. वैसीचिया सेवटी एकची विये वांझवटी, मग मोहाची ते त्रिपुटी नाचू लागे. मग ती आनंदाने नाचते, तसं कृष्णाच्या आयुष्यात
एकच भक्त मिळाला म्हणून कृष्णाला असं वाटतं किती सांगून किती ठेवू. त्याला आवश्यक नसणाऱ्या गोष्टी पण सांगितल्या, आवश्यक असणाऱ्या पण सांगितल्या, ऐकणाराच कोणी नव्हता. आणि हे बोलून दाखवलं बरं का अर्जुना काय किचे काय सांगावं, तुझ्यासारखं विचारणारा मिळत नाही हो. कृष्णाची समस्या आहे न जोडती तुझी आईसे, तुझ्यासारखं विचारणारं मला मिळत नाही. मी तुम्हाला बोलतोय बरं का, या सृष्टीमध्ये देवाची जर अशी अवस्था आहे तर आपल्याला चांगले माणसं मिळतील अशी आशा करणं यालाच भाबडी आशा म्हणतात, भोळी आशा म्हणतात. लक विश्वास ठेवता येत नाही का लटिका, शब्द सिद्धांत विसरू नका, अर्थ सांगत चाललो. व्यवहार असाच आहे, तो सत्य असेल असत्य असेल, संसार कसा असेल ज्यांनी निर्माण केला तसा असेल. तुमच्यासाठी व्यवहार शब्द वापरला आहे, संसार शब्द नाही वापरलेला आहे. माणसं पैसा असेल तर भेटतात आणि गोड बोलतात. ज्यांनी ज्यांनी उधार दिलं असेल त्यांना माहिती व्यवहार किती लटिका आहे. लोटांगण घालून गोड बोलून वाकडं तिकडं तोंड करून दयनीय दृष्टी करून उधार घेतात आणि ज्याच्याकडून घेतलेलं आहे उधार त्याला तरसायला लावतात. लटिका दयावान असतात माणसं, पाझरत हृदय, खूप दुखी आहेत, थोडीशी मदत करायला पाहिजेत. असे बरेचसे माणसं बघितले की सरकारच्या योजनेचा फायदा घेतात आणि दुसरीकडे धान्य विकतात, हेही पाहिलेलं आहे. कसं वाटत असेल सरकारला, गरीब म्हणून योजना तयार केली. पुढचं नाही बोलत, अर्ध प्रवचन मनातल्या मनात समजून घेत चला. लटिका व्यवहार, सर्व हा संसार, कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवता येत नाही हे ज्ञानोबाराय शिकवतात. सर्व हा, आणि तुम्ही विचार करा ना, तुम्हाला गरज असेल तर तुम्ही फोन करता, तर तुम्ही भेटायला जाता, एरवी आठवणच नाहीत. आणि माणूस की कशी मरते हे आपल्याला कोविडने शिकवलंय. जवळचे माणसं सुद्धा भेटत नाहीत, फोनवर सांगतात येता नाही आलं नाही, ठीक आहे ठीक आहे. अहो काय काय मृतदेहाची इतकी वाईट अवस्था झाली, भगवानगडाचे काही शिष्य ससूनमध्ये काम करतात ते फोन करून सांगायचे. हे जे दशपिंड दशक्रिया हे जे चांगले चांगले विधी होतात ना, येणे नोहे सिद्धी, हे कोविडमध्ये खरंच सिद्ध झालं. ते काहीच नाही, दहाव्याला लागणारे वस्तू पण नाही, दहावा पण नाही, काहीच नाहीत. जवळची माणसं ही लटके असतात, व्यवहार करतात तो चुकीचा असतो. पहिला टप्पा शास्त्रातलं सार हातात आलं, दुसरं सार लटिका व्यवहार, सर्व हा संसार, वाया एरझार हरेवीन. आणि मग काय करा, लटका व्यवहार कळला तुम्हाला, सोडता येत नाही, निजवृत्ती काढी. एकेका शब्दावर आहेत ना, बारा बारा तेरा ते जो जाणार आहेत, पण मी तुम्हाला संक्षिप्त अर्थ सांगतोय. निजवृत्ती काढी, निज अंतकरण करणातली वृत्ती काढी, व्यवहारातून संसारातून काढी. आणि याच्यासाठी मी तुम्हाला कालचा दिवस दिला होता, किंबहुना या परी अंतःकरण जतन करे. काल अर्धीच ओवी सांगितली होती, जाणीवपूर्वक सांगितली होती, सगळी कळायला पाहिजे ना. निजवृत्ती काढी, सर्व माया तोडी, तोच माणूस देवाच्या दारात उभा राहतो. आणि ओवी पूर्ण कशी आहे पहा, किंबहुना या परी अंतःकरण जतन, नेदी इंद्रियाचे द्वारी उभे ठाको. अंतःकरणाला इंद्रियाच्या दारात उभं राहू देत नाही, तो देवाच्या दारात उभा असतो, दुसरा माणूस उभा राहत नाही. इंद्रियाचे लढे पुरवतो तो उभा नाही राहत. स्वतःबद्दल बोलतायत ज्ञानोबाराय, इतराबद्दल म्हणून मी पहिल्या दिवशी दोन स्पष्ट केलं होतं. ज्याला संसार पाहिजेत त्यांचे गुरु वेगळे आहेत, त्यांचे रस्ते वेगळे आहेत. ज्याला स्वतःची उंची वाढवायची, स्वतःतली गुणवत्ता वाढवायची, स्वतःला आनंद घ्यायचा आहे, त्याच्यासाठी ज्ञानोबाराचे शब्द आहेत. निजवृत्ती काढी, सर्व माया तोडी, जगाला नष्ट करता येत नाही.
कोणत्याही शत्रूला नष्ट करता येत नाही, विषयाला नष्ट करता येत नाही, माया तोडता येते. काय शब्द आहेत ज्ञानोबरांचे, निजवृत्ती काढी पहिला आणि सर्व माया तोडी. ती सर्व माया आहेत ना, 18व्या अध्यायामध्ये शब्द आहे त्याचा. सर्व माया म्हणजे काय, तो त्याचा स्नेह सगळीकडून काढून टाकतो, हे साधकाचं पहिलं कर्तव्य आहे. असा तीर्थ विश्वांग पुत्रदार ग्रहादिशो. आणि मग त्याचा एक दृष्टांत इतका सुंदर आहे, सर्व माया तोडी सांगतोय बरं का, दृष्टांत इतका सुंदर आहे ज्ञानोबारांनी दिले. ज्ञानोबारांचे दृष्टांत सुद्धा सिद्धांतासारखे आहेत. फळ देठे ना देठ फळे, पिकलेला जो आंबा असतो ना, जोपर्यंत कच्चा आहे तोपर्यंत तो फांदीला धरलेला असतो. तो पिकला ना, फांदी पण सोडते, आंबा पण फांदीला सोडतो. सर्व माया तोडी. गरज आहे तोपर्यंत तो फांदीला धरलेला आहे. गरज संपली, आंबा पण सोडतो, फांदी पण सोडते. त्याचं नाव आहे तेने मुक्तीचारी मुक्ती. फांदीपासून मुक्ती, संसारापासून मुक्ती. माया तोडायची आहे तुम्हाला. जगात कुठेही खरवट नीट करायचं नाही, जगाला दुरुस्त करायचं. जग दुरुस्त होत नसतं. कृष्णाच्याही काळामध्ये मूर्ख होते, बुद्धांच्याही काळामध्ये मूर्ख होते, सम्राट अशोक, आद्य शंकराचार्य सगळ्यांच्या काळात मूर्ख होते. म्हणून हे मूर्ख कधी संपतील किंवा हे जग दुरुस्त होईल अशी आशा करू नका. आणि या बाबतीत विद्वान असतील तर राजकारणी लोक आहेत. कधीही समाज शहाणा व्हावा याचा प्रयत्न करत नाहीत. आहे तसाच फायदा कसा घेता येईल याचा विचार करतात. त्यांना माहिती बदलतच नाहीत ही लोक, बदलतच नाहीत. मग कशाला शहाणा करा, आहे तसंच ठेवा. त्यांना काय आवडतं ते द्या. सर्व माया तोडी आणि आपलं जे काही करायचं असेल ते करा. लटिका व्यवहार आणि खूप कठीण आहे बरं. सर्व माया तोडी खूप कठीण आहे. आणि माया का तोडता येत नाही, आपण नाईलाज हा शब्द वापरतो. आपला शब्द काय, नाईलाज हो संसार सोडता येत नाहीत. यालाच पुढच्या शब्दात म्हणतात इंद्रिया सवडी, इंद्रियाच्या आड लपू नको. इतका मोठा सिद्धांत आहे ना, माणसं स्वतःला कमी समजतच नाहीत. कुणाला कुणाला तरी दोष देतात, कोणतरी असो त्याला दोष देतात. याच्यामुळं काम झालं नाही, तो आडवा आला, तो उभा आला, नशिबात नव्हतं, कोणाला तरी दोष देणार. याचं नाव आहे इंद्रिया सवडी लपू नको, दोष देऊ नको. इंद्रियांना नको आणि कोणालाही दोष देऊ नको. सवड म्हणतो आपण, काम होणारच होतं. आडवा आला, हा माणूस चांगला नाही, तो माणूस चांगला नाही, प्रारब्ध चांगला नाही, नशीब चांगलं नाही, भाग्य चांगलं नाही. आणि सगळं चांगलं ज्यांचं आहे ते देव झालेत का, बोला ना. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली का, गाथा लिहिला त्या लोकांनी, काय कुठलं ज्ञान केलं त्यांनी. सगळं संसार अनुकूल आहे, शरीर चांगलं आहे, बुद्धी चांगली आहे, संसार आहे. अमेरिकेमध्ये जाऊन पहा, वेळ लागले लोकांना, सगळ्या सुविधा आल्या आहेत, पुढं काय करायचं, पुढं काय, काहीच नाही पुढं. पंच महाभूत सोडून संसारात काहीच नाही. किती खाणार, एकच गहू किती प्रकारे स्वयंपाक करणार तुम्ही. दोनच पदार्थ आहेत ना, साखर आणि गहू. नाही महाराज डाळ पण आहे, तर ठीक आहे डाळ, अजून दोन तीन पदार्थ. हेच पदार्थ आहेत, यालाच पालटून आलटून खायचं असतं आणि त्याला सुग्रण म्हणायचं असतं. काय नवीन काय, कृष्णाच्या काळामध्ये असो किंवा आता, काय नवीन काय. तेच तेल आहेत ज्याच्यातून बियातून तेल निघतं, तेच बिया आहेत. शेंगदाणा असेल, करडी असेल, काय बदल केलेला आहे. नाही नाही, विज्ञान फार पुढे गेलं, काही पुढे गेलं नाही, फक्त हायब्रिड झाले. पहिले गावरान पेरू मध्ये स्वाद असायचा, आता आकाराने मोठे आहेत. स्वाद रहित जीवन आहेत, दिसायला मोठे. काय काय आमच्या पोराला एक दिवशी पाठवलं होतं भाजी आणायला, मग ती जी न विकणारी गवार होती पण दिसायला जास्त मोठी होती. बायांना माहिती आहे कवळी गवार घ्यायला पाहिजेत,
पोरांना काय माहिती, बरं आम्ही तरी काय करणार, पोरच पाठवतात ना. मोठे मोठे गवार आले दिसायला चांगली, जे दिसायला चांगलं असतं ते खरंच चांगलं असतं असं नसतं. दिसण्यालाच मार्केटिंग म्हणतात. कोणत्याही दुकानामध्ये जा, कुठे जा, पॅकिंग आकर्षित असतं. वरचा भाग ज्ञानोबरांनी इतकं सुंदर सांगितलेलं आहे, लटिका व्यवहार आणि सर्व माया तुडीवर बोलतोय बरं का, इतकं सुंदर सांगितलेलं आहे. मला फार आवडतात त्या बाब्या, कधी कधी सांगत नाही पण मी आज सांगतो तुम्हाला. अंग बोल माखोणी तपे, दोन विषय एकत्र केले तर ना, माझ्या उजव्या साईडला तपस्वी आणि डाव्या साईडला सुंदर स्त्री धरा. कल्पना करा, ज्ञानोबराय सांगतात कर्मावलीने एका ओवीमध्ये दोन स्वीकारलेले आहेत, तपस्वी आणि स्त्री. पण स्त्री तरुण नाही स्वीकारली ज्ञानोबरायांनी, वयोवृद्ध होत असलेली स्त्री आणि जीर्ण होत असलेला संत, असं दोघांना ज्ञानोबरायांनी एकत्रित केलेले आहेत. ज्ञानोबराय म्हणतात जी वयोवृद्ध झालेली स्त्री आहेत, विशेष करून ती देह व्यापार करणारी आहेत, वेश्या आहेत, मग ती वेश्या म्हणजे काय, स्वतःच शरीर विकणारी आहेत, स्वतःचा देह विकणारी आहेत, पण देह विकला जात नाहीयेत, मग ती काय करते, मेकअप करते. आणि 725 वर्षापूर्वीच्या वयात, बरं हे विसरू नका तुम्ही. अंग बोल माखोणी तपे, माखोणी शब्द वापरलाय त्याला मेकअप म्हणतात. माखणं चेहऱ्यावर मेकअप लावतो ही आपली भाषा आहे, मेकअप केला का नाही. ते मेकअप इतका सुंदर असतो ना, खरा माणूसच दिसत नाही. जर मेकअपवर एखाद्या माणसाला पाहिलं ना, दुसऱ्या दिवशी तो माणूस भेटला तर तो रात्रीचा होता हे ओळखूच येत नाही. कलरमध्ये एवढा फरक पडतो बोलण्यात. मला एका बाईने सांगितलं म्हणे, रात्री लग्नाला गेले होते आणि मी म्हशीची धार काढत होते रोज, पण त्या दिवशी लग्नावून आले आणि मला ते साडी बदलायला वेळ नाही मिळाला, मी तशीच गेले तर म्हशीने लात मारली. मी म्हणलं का, तिला ओळखूच नाही आले मी, कोण बुद्धिमान आहे. माऊलीच्या ओव्यातला रस, शब्दाचा आनंद घ्या. अंग बोल माखो, ही एक स्त्री आहे ती चेहरा माखते. जो जुना चेहरा आहे, सुरकुत्या आलेला चेहरा आहे, थकलेला चेहरा आहे, ती तरुण दिसावा म्हणून ती मेकअप करते. आणि हा जो तपस्वी आहे ती मेकअपनी तरुण दिसते आणि हा तपस्वीनी तरुण दिसतो. बोल, ज्ञानोबरांचा शब्द बोल. दोघही दोघही स्वतःला विकतात, दोघही स्वतः. ज्ञान नाही आहे त्यांच्याकडे, तारुण्य नाही आहे तिच्याकडे, आणि याच्या तपस्वीकडे ज्ञान नाही आहे, पण मार्केटमध्ये मी चाललो पाहिजेत. अंग बोल माखोनी तपे, कशा करता, विकावया अपन अपे. माझी मूर्ती जगात झाली पाहिजेत, लोकांनी मला नमस्कार केला पाहिजेत, लोकांनी मला मान दिला पाहिजेत. 725 वर्षापूर्वीच्या वयात. अंग बोल माखोनी तपे, विकावया अपन अपे, अंगहीन पडपे जिया परी. पडपे म्हणजे वेश्या, अंगहीन सुंदर नसलेली वेश्या सुंदरता दाखवते. तपस्वी नसलेली माणसं तपस्वीपणा दाखवतात आणि तुम्हाला जाळ्यात अडकवतात. ज्ञानोबराय सावध करतात, यालाच म्हणतात मज निरंतर जागवित, याला जाग होणं म्हणतात. हे जागणेत ज्ञानेश्वरी जाग करते. उत्तिष्ठत जाग्रत, जाग्रत म्हणजे जागे व्हा, स्वतःला कमी समजू नका. अरे संतामध्ये देव आहे, मग तुझ्यामध्ये नाहीये का? तुझ्यातला देव तू जाग कर, त्याचा देव जागा होईल अथवा न होईल. सर्व माया तोडी इंद्रिया सवडी. आणि लोकांचं पण इतकं विचित्र आहे, मी सांगतो तुम्हाला. आता मी नाईलाजाने का होईना बाबांच्या गादीवर आहे, काही गोष्टी मनाच्या विरोधात असतात, पण नाईलाज आहे त्याला. ती कर्म बलवान म्हणतो आम्ही त्याला, प्रारब्ध बलवान म्हणतो.
काय होतो, लोक येतात आणि आशीर्वाद द्या म्हणतात. नीट ऐका बरं का, फार महत्वाचा सिद्धांत आहे. काय म्हणतात ते, आशीर्वाद द्या. तपश्चर्या कुणी केलेली आहे, संतांनी. तपश्चर्याचं धन कुणाकडे, संताकडे. आणि तुम्ही संसार करून विषय भोग भोगून बाद होऊन तुम्ही संताकडे येता आणि डायरेक्ट त्याला म्हणता आशीर्वाद द्या. काय मागतात, त्याची तपश्चर्या मागतात. ज्याची नाही तो देतो आशीर्वाद. नाही कळलं तुम्हाला, तुम्ही सगळे रोज ऐकतात पुण्य पोशिली हे शब्द विसरू नका. पुण्याचं रक्षण, तुमच्या पुण्याचं रक्षण तुम्हाला करावं लागतं. पुण्य खर्चून जमत नाही, दया फिया काही नाही, इथं इंद्रिया सवडी दया नाही. तुमचं पुण्य आहे, तुम्हाला जपावं लागतं. देवाच्या दारात उभं राहण्यासाठी पुण्य लागतं. आणि हे पुण्य जर वाटत फिरलं ना, भिकाऱ्यामध्ये तुमच्यामध्ये काही फरक पडणार नाहीत. म्हणून काही साधू, काही संत तरुणपणात प्रसिद्ध असतात. पुढे बोललं पाहिजे, तरुणपणामध्ये विश्व प्रसिद्ध असतात, वृद्ध होतात पुण्य संपत. यासाठी अत्युत्तम ग्रंथ आहेत चिरंजीव पद नाथ महाराजांचं, वाचा. जे जे लोक वंदिती, ओवे ऐका, जे जे लोक वंदिती तेच त्याची निंदा करीती. तेच त्याची पाया पडणारी लोक हातात चप्पल घेतात. लटिका व्यवहार, या माणसावर विश्वास ठेवू नका. आज पाया पडतील आणि उद्या हेच लोक निंदा करतील. सर्व माया तोडी. संत आहात तुम्ही, ज्ञानाच्या दारात उभे राहा, प्रपंचाच्या दारात उभं राहू नका. आणि जी भोळीभाळी माणसं असतात ना, ही यांच्यात अडकतात. माऊलीला हे जे सासू जेव्हा बोलते ना सुनेला, त्याला एक अन्योक्ती नावाचा प्रकार आहे. हे जास्त सांगायला नको तुम्हाला, रोज बोलता तुम्ही. पण त्या म्हणण्याला लेकी बोले, हे मराठीत म्हण आहे, त्याला शास्त्रीय भाषेत अन्योक्ती म्हणतात. तसं हरिपाठात एक अन्योक्ती आहेत, विशेष करून तुमच्या बाबतीमध्ये. भ्रमर गुंतले, कधी अभ्यास केला याचा? भ्रमर, फिरणारा भ्रमर, मन फिर. आणि मनालाच भ्रमर म्हणतात. रुणो झुरे फिरणार, या फुलावर त्या फुलावर मुक्त असणार भ्रमर. आणि ते गुंत कुठे? भ्रमर गुंतले सुमन कळी के. तुमची, तुमच्या बुद्धीला धन्यवाद, कळलं तर कळलं. भ्रमर गुंतले सु म्हणजे चांगलं मन. जेव्हा कधी हे लोक स्तुती, आमचे परमार्थातले काही माझे मित्र आहेत, त्यांनी लग्न वगैरे केलेलं आहेत, मी विचारतो कधी कधी कसं काय, नाही फार छान आहेत, फार छान आहेत. काय म्हणायचं त्यांना, भ्रमर गुंतले सुमन. सुमन कळलं ना, मन चांगलं वाटणं हे देखील गुंतणं आहे. संसार चांगलं वाटणं हे सुद्धा माणसाला गुंतवतं. जरुरी नाही की तुम्हाला द्वेष करून दुःख देऊनच संसाराचा त्रास व्हावा. चांगलं वागल्यानंतर सुद्धा गुंतलेले असतात. भ्रमर गुंतले, गुंतले शब्द महत्वाचा आहे ना. मुक्तीनंतर आहे, मुक्तीनंतर साध्य करायचे. पहिला गुंतलात तुम्ही कळी के. माझा मित्र म्हणला, तिला कुणी नव्हतं, एकटीच होती, स्वभाव फार आवडला, काही हरकत नाही. भ्रमर असे किती लोक आहेत सृष्टीमध्ये. काही काही माणसं तर इतके हुशार आहेत, आम्हाला येऊन सांगतात, महाराज विधवा होती पण माझं मन उदार होतं, मी लग्न केलं. समाज उद्धार म्हणून लग्न करणं वेगळं, गुंतले हा शब्द वेगळा आहे. समाज उद्धार हा प्रकार वेगळा आहे, गुंतणे हा प्रकार वेगळा आहे. भ्रमर गुंतले, भ्रमर फिरणारा भ्रमर, मुक्त भ्रमर, स्वच्छंदी आकाशात विहार करणारा भ्रमर. सुमन म्हणजे स्त्री नाही बरं का, गरे डोक्याचा. जे जे तुम्हाला चांगलं वाटेल ती ती वस्तू.
काही धनाला सुमन म्हणतात. हे आता आता दोन चार दिवसापूर्वी बरेच छापे पडले, एक एकच्या घरात 200-200 कोटी निघाले. मी कधी कधी आश्चर्यकारक होतो, कमवले कशा करता? सरकारकडे जमा झाले, यांनी किती लोकांची मुंडकी पिरगळले काय माहिती, किती पाप केलं, किती पैसा घेतला, किती भ्रष्टाचार केला, गेले पैसे. केवळ स्त्री, केवळ विषय असं नाही. जिथे ज्ञानोबांनी त्याच्या पुढे सांगितलेले आहेत, शास्त्रीय ज्ञान हे सुद्धा गुंतण्यासाठी कारणीभूत आहेत. कारण की ज्ञानाचा देखील अहंकार असतो. ज्ञानोबांचे शब्द पहा, ज्ञान गिळो निघावा गोविंदगा. ज्ञान पाहिजे. झोपायचं असल्यानंतर प्रकाश सुद्धा बंद करावा लागतो, दिवा सुद्धा मालवावा लागतो, तर शांत झोप येते. तसं ज्ञान सुद्धा शांत झालं पाहिजे, नाही तर ज्ञानाचा अहंकार ताठपणा जाऊ देत नाहीत. आणि ताठ माणसं जे असतात ना, ते झोपण्याच्या लायकीचे नसतात, सुखाच्या लायकीचे नसतात. म्हणून सुमन शब्दाचा अर्थ जे आवडते, जिथं तुमचं मन रमतं, जे तुम्हाला चांगलं वाटतं, तेच सुमन कळीके. म्हणून श्रीमंत लोकांमध्ये समस्या आहेत. जगातले सगळे ब्रँड त्यांच्याकडे आहेत, सगळा पैसा त्यांच्याकडे आहेत, सगळे विषय त्यांच्याकडे आहेत, नवीन काही नसल्यामुळे वेडे झालेले आहेत. नवीन नसल्यामुळे. आणि परमार्थ नित्य नूतन आहे. परमार्थ नित्य नूतन, रोज नवीन आनंद आहेत, प्रत्येक क्षणाला आनंद आहे. तुकोबारायचा अभंग वाचून पहा, तुम्हाला कळेल. सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर दुल्लत असतो. त्यांना विचारा, तुम्ही कसं काय केलं? ज्ञानोबांच्या पावलावर पावले. सर्व माया तोडी. मुलं बाळं असताना जगद्गुरु तुकोबाराय डोंगरावर जातात, ही सर्व माया तोडी याचं उत्तम प्रमाण आहे. थोडं सोपं नाही येते डोंगरावर जाणं. घरात पत्नी आहे, दुष्काळ पडलेला आहे, डोंगरावर खाण्यापिण्यासाठी काही नाही आहेत, तरीही देवावर विश्वास ठेवून जाणं, म्हणून गाथा निर्माण होतो. हा विश्वास आहे. सर्व माया थोडी, इंद्रिया सवडी लपू नको, काहीही होत नाही, काहीच होत नाही. अर्थ लक्षात ठेवा काय. म्हणजे जे तीन टप्पे आपण पहिल्या चरणामध्ये पाहतो, शास्त्राचा निवाड करणं, लटिका व्यवहार समजणं, समजणं बरं का, आणि निजवृत्ती काढणं, हे आपल्या जीवनात यायला पाहिजे. याच्यानंतर पुढचा टप्पा आहे, तो आपण आपल्या मध्यंतरानंतर पाहू. पुंडली गवरदे हरे विठ्ठल. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा, सिद्धांत ऐका, आनंदी निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.